कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मला तर लई भया वाटते बघ, आधीपती कवा असं बाहेर राहिलेत का ग? त्यांना सवय आहे का याची? भुवे अगं, कसं राहतील बाहेर ते, कसं दिवस काढतील? आणि तुला काळजी वाटत नाही का ग? तुझा किती जीव आहे त्यांच्यावर. आई जीव आहे म्हणूनच तर आम्ही हे सगळं करायलो. त्याच्यातच त्यांचं भलं आहे, त्यांच्या भल्यासाठीच करायलो आम्ही हे सगळं. ह्यात कसलं आलं भलं? पैसा अडका संपत्ती असली की कुणी बी जवळ राहत आहे. प्रेमाला ह्या सगळ्याच कोंद नसलं तर कुठलं बी प्रेम टिकतय. पण खरं प्रेम कुठल्या बी अडचणीत आपल्या पाठीशी उभं राहत, आपली पाठ सोडत नाही. आता सुनबाईंनी एवढं प्रेम व्यक्त केलं नव अधिपतींवर, मग आता बघू की या अडचणीत त्यांचं प्रेम टिकतय का ते. आणि जर का ते टिकलं तर यात कोणाचं चांगलं होणार आहे? तोच विचार करून आम्ही त्यासनी बाहेर पाठवलं. हे समद खरं आहे तुझं, मला पटतंय. पण त्याची दुसरी पण काहीतरी पद्धत असेल ना. अगं, एवढी कडक परीक्षा द्यायची काय गरज आहे? हे बघ, तू करायला जाशील ये आणि वडील भलतच काहीतरी, आणि नंतर तुलाच त्याचा त्रास होईल, मग काय करशील? मला एक कळना झालंय, लग्न होऊन इतके दिस झाले आणि मग तू हे समजा आता का करतेस? का म्हणजे? काल त्यांची पहिली रात्र होती म्हणून केलं. अगं, त्यांचं लगीन आत्ता झाले का ग? एरीत पाळायची होती तर त्यांचं लगीन झालं तेव्हा सांगायचं होतंस. आत्ताच काय नेमकं? आजी, तू आता असं म्हणालीस पण काल त्यांच्या खोलीची सजावट तूच केलीस ना व? केली म्हणजे? सुनबाईना अधिपतीवर प्रेम आहे असं सांगितलं म्हणताना केली. तेच म्हणतोय आम्ही, त्यांचा खरा संसार आता सुरू होणार आहे. आजी, मावशी म्हणाली ना ते एकदम बरोबर आहे बघ. अगोदर नाही का नुसत्याच अक्षदा पडलेल्या ग, पुढचं काही झालंच नव्हतं ना. काय, लग्नाचा इदी झाला म्हणजे संसार सुरू झाला असं होत नाही. संसार तेव्हाच सुरू होतो जेव्हा दोघ जण शरीरानं आणि मनानं एकत्र येतात. सुनबाईंना अधिपतीविषयी पहिल्यांदा काहीच बी वाटत नव्हतं, त्यांच्या मनाविरुद्धच हे लग्न झालं. या त्याच हेक्यावर अडून बसलेल्या. दुसऱ्यासाठी आपण काहीतरी त्याग करावा, त्यांच्यासाठी आपण आपल्या इच्छा बाजूला ठेवाव्या, हे असलं काही त्यांच्यात दिसत नव्हतं. अगं, पण सुनबाई आता अधिपतीच्या प्रेमात पडले नव, तिनं तसं त्याला सांगितलंय, मग तेच बघायचंय आम्हाला. त्या खरंच अधिपतीच्या प्रेमात पडल्यात का या घरच्या संपत्तीच्या प्रेमात पडल्यात? म्हणूनच तर आम्ही दोघांना बाहेर पाठवलं. तरी बी अजून एकदा विचार कर बघ. हे बघ आई, उगा तुझ्या मनात प्रश्न येऊ देऊ नकोस. आम्ही जे काय करतो ते विचारपूर्वकच करतो, आणि एकदा घेतलेला निर्णय आम्ही मागे घेत नसतो हे तुला बी चांगलंच ठाव आहे. आता जे ठरलंय ते ठरलंय. दुर्गे, हां ताई, जा अधिपतींची खोली साफ करून घे आणि त्याला कुलूप लाव. वय जात. दादा, 10 दिवसांसाठी हवंय आम्हाला घर. भाडं आम्ही महिन्याभराचं देऊ आणि घर कसंही असलं तरी चालेल. तुमचं बरोबर आहे हो, तुम्हाला कसलं बी घर चालेल पण घर मालकाला चालायला हवं ना. आणि 10 दिवसासाठी कोण घर भाड्याने देईल? नाही बरोबर आहे, पण काय जरा अडचण आहे. नाही होणार, जाऊ दे, नाही होणार. आता काय करायचं? तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी काय म्हणलो होतं, अंबाबाईचा आशीर्वाद, तुमची साथ आणि आई साहेबांचा डोसक्यावर हात, सगळे नीट होणार. चला चला मंडळी, चला की मंडळी, चला की मंडळी, चला की धनी. जवळपास असले तरी चालते, लई नाही 10 दिवसासाठी पाहिजे, एखादं बारक घर असले तरी चालते. अहो मिळतील की, इथेच आसपास मिळतील की घर तुम्हासनी, पण हे असं 10 दिवसासाठी कुणी नाही देणार हो. नाही बरोबर आहे,
आता असं असते की नाही की एखादा भाडेकरू सोडून गेलाय, अजून पुढचा भाडेकरू यायचा आहे, त्याच्या आधी त्या गॅप मध्ये आपलं 10 दिवस तर 10 दिवस मोकळं ठेवण्यापेक्षा देऊया. असा एखादा घर मालक असला तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर पाहिजे तर भाडं मी महिन्याभरच देतो काय, पण राहणार 10 दिवस असं. हा आणि छोटीशी खोली असेल तरी चालेल आम्हाला. चालते. नाही नाही असली काही खोली बिली नाही माझ्याकडे, सगळे 1 BHK 2 BHK फ्लॅट आहेत बघा माझ्याकडे. 2 BHK आता सध्याला तसं बजेट नाही, परवडणार नाही तसं आता. अहो आता माझ्याकडे तेच फ्लॅट्स आहेत. बरं येऊ का मी आता? ठीक आहे. बरं ठीक आहे. आता काय करायचं? लगेच कशाला खचून जायचं? थांबा आहेत अजून 1-2 एजंटचे नंबर. थांबा फोन करून बघा. हा हॅलो. नाही नाही 10 दिवसाचा हिशोब पकडूच नका तुम्ही, महिन्याभराचा हिशोब पकडा की. मी महिन्याभराचे पैसे द्यायला तयार आहे म्हणले की तुम्हाला. हा कमिशन बर ठीक आहे दिव्या कमिशन, पण भाड्यात जरा काहीतरी डिस्काउंट करा. ऐक नाही खोलीच नाही मग ते पहिला सांगा की मग भाड्याचं कशाला बोलावलो आपण. राहू दे सोडा. हा जाऊ दे ठीक आहे धन्यवाद मंडळावर. खोळ्यात टाळकत ह्याच्याकडे खोली नाही भाडेच आहे काय पुढचं बोलायला येऊ. माता थांबा की अजून 1-2 कार्यकर्त्यांचे नंबर आहेत. थांबा ऐका ना तहान लागली. पाणी मिळेल की? थांबा जरा थांबा. दादा पाणी हवंय का? हा जरा पाणी पाहिजे. देतो की पाणी? देतो. वा वा धन्यवाद धन्यवाद. काय तुम्ही खुली बिली बघताय का काय? नाही तुमचं बोलणं ऐकलं फोनवरच म्हणून. हा खुली बघत होतो जरा. आहे का तुमच्या ओळखी तिथे जवळपास कुठली? 10 दिवसासाठीच पाहिजे आहे लय नाही, काय भाडं असेल ते आपण देऊन टाकूया की काय. बऱ्या घरचे दिसतंय, फॅमिली आहे बरोबर. माझी खुली चालेल का? तुमच्याकडे आहे खुली? खरंच आहे? होय माझी खुली आहे ना इथंच माग. माझे 2 कामगार तिथे राहत होते, ते गावाला गेलेत. आता ती खुली झाली रिकामी, कामाचा बी लोड आलायच, पण ते रिकामी खुली राहून काय होणार? तुम्हाला राहायचं जरा चालत असेल म्हणजे. अहो दादा एक नंबर. अरे दादा असं काय करताय? असं नका करू, खरंच मोठं काम केलं तुम्ही. भाड्याचं कसं काय? 10 दिवसाकरता कोण भाडं घेतं का? बघू ते भाड्याचं काय करायचं ते. चला. अहो नाही नाही असं कसं, आम्ही फुल ना फुलाची पाकळी काहीतरी देऊच तुम्हाला, प्लीज असं नका म्हणू. ते होईल होत आई, पण खोली थोडीशी घाण आहे. चालते की त्याला काय होते ते करतो आम्ही, त्याचा काही विषय नाही की नाही. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे मग चला. एक विचारू का? विचारा घेऊ. नाही म्हणजे तुम्ही चांगल्या घरचं दिसताय, पण असं काय झालं म्हणून मग तुम्ही? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.